संविधान हाती घेऊन संविधान संविधान हाती घेऊन मुर्दाबाद म्हणून अरे चाललं संविधान त्या भाड खाऊन चाललं संविधान त्या भाड खाऊन अरे चाललं संविधान या भाड खाऊन असं का म्हणायचं आहे 9 ऑगस्ट 2018 ला काही ब्राह्मणवादी काही मनुवादी संघटनांनी त्यांच्या नेत्यांनी काल परवा 1885 कायदा अनुसूचित स्त्री जमातीसाठी कडक झाला आहे त्यांच्या निषेधार्थ त्या मनुवाद्यांनी 1885 कायद्याच्या विरोधात एक आंदोलन केले म्हणून ज्या भाड खाऊनी संविधान जाळले त्यांच्यासाठी 4 लाईन आठवल्या विद्रोही वक्ते दादासाहेब शेळके काय म्हणतात लक्ष देऊन ऐका की आजही आदराने जगाचे आहे संविधानाकडे लक्ष आजही आदराने जगाचे आहे संविधानाकडे लक्ष टपले मनुवादी गिदार करण्या संविधान भक्ष अरे संविधानाच्या आडवे ते जेता दादासाहेब जे स्वतःच्या मायपाशी झोपून बापाला ठेवतात साक्षी असं बोलले की या मनुवाद्यांना लगेच मिरच्या लागतात आणि लगेच युट्यूबला कमेंट करतात बाईची जात असून अशी भाषा बाईच्या जातीला हे बोलणं शोभत नाही अरे भडव्यांनो मला माझ्या बापाने शिकवलं गाढवाला गाढ आणि वाघाला वाघच म्हणून म्हणून हे दिदी अंजली भारती तुमच्या मायला घोडे लावल्याशिवाय राहणार नाही जमुनी हे करतील कृत्य देश भावनेनी हे करतील कृत्य देश भावनेनी हे करतील कृत्य देश भावनेनी चर्चे तुनी कुंभाड रचुनी जंतर मंतर वर कारस्थान करुनी जंतर मंतर वर कारस्थान करुनी जंतर मंतर वर कारस्थान करुनी त्या भडव्यांना दाखवू ठे चून अरे जाळलं संविधान त्या भाड खाऊन जाळलं संविधान त्या भाड खाऊन अरे आणि गैरे कोण होते त्यांनी जंतर मंतर व कारस्थान रचले त्यांचं नाव दीपक गौड दुसऱ्या हरामखोराचं नाव होतं श्रीनिवास पांडे आणि तिसऱ्या हरामखोराचं नाव होतं अभिषेक शुक्ला त्यांच्या संघटना होत्या युथ इक्विटी पार्टी आझाद सेना आणि आरक्षण विरोधी पार्टी या तिन्ही संघटनांनी त्यांच्या नेत्यांनी त्या ठिकाणी एक आंदोलन करण्याचे कारस्थान केले आणि त्या कारस्थानामध्ये बाबासाहेबांचं संविधान जाळलं आणि म्हणून त्या आर्या गऱ्यांसाठी मला 4 लाईन आठवल्या लक्ष देऊन ऐका की मनुवादी विचार मातीत कुजून टाकील मनुवादी विचार मातीत कुजून टाकील बहुजनात आंबेडकरी विचार रुजून टाकील अरे संविधान जाळणाऱ्यांनो दादासाहेब तुमचं खालचं आणि वरचं दोन्ही भोग बुजून टाकील म्हणून विद्रोही गायिका दिदी अंजली भारती काय म्हणते लक्ष देऊन ऐका संविधान त्या भाड खाऊन चाललं संविधान त्या भाड खाऊन असं कवी का म्हणतात जोपर्यंत आहे सूर्य आणि चांद तोपर्यंत आहे आंबेडकर जिंदाबाद याचं कारण असं आहे जंतर मंतर वर आरक्षण विरोधी पार्टी आझाद सेना आणि त्यांच्या नेत्यांनी संविधान जाळलं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद असे नारे दिले त्या नारे देणाऱ्या भडव्यांना मला सांगायचं आहे अरे जोपर्यंत या जगाचं अस्तित्व आहे माझ्या देशाचं अस्तित्व आहे तोपर्यंत माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद राहील हे
मनवाद एवढा दिन लक्षात घ्यायचा आहे. म्हणून म्हणायचं आहे का की इस धरती पर जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा साहब तुम्हारा नाम आबाद रहेगा. अरे अंबेडकर मुर्दाबाद कहने वालों सुनो, दादा साहब अंबेडकर जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद ही रहेगा. अरे जाळलं संविधान त्या भाळ खाऊन, जाळलं संविधान त्या भाळ खाऊन. 56 इंच छाती असं का म्हणायचं आहे आपल्याला माहित असेल. 56 इंच छाती म्हटलं की तुमच्या व माझ्याच नाही तर या देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या लक्षात येते, ते म्हणजे नरेंद्र मोदी. जिथं संविधान जाळलं ते जंतर मंतर ठिकाण संसदेच्या अगदी जवळ आहे, त्या ठिकाणी नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान असतात. पोलीस राज्य शासनाच्या अर्थात केंद्राच्या ताब्यात नसून ते पोलीस केंद्र सरकारच्या अर्थात मोदीच्या ताब्यात आहे. आणि संविधान जाळताना ते पोलीस बंदोबस्ताला उपस्थित होते किंवा त्या पोलिसांनी संविधान जाळताना विरोध केला नाही, तिथं संविधान जाळत असताना काही अंतरावर मोदी राहत असतात, त्यांनी विरोध का केला नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की संविधान जाळणाऱ्या मनवाडी संघटनेला मोदीचा आणि पोलिसांचा पाठिंबा होता. हा दिदी अंजली भारतीचा आरोप आहे, कारण संविधानामुळे चाय विकणाऱ्या पंतप्रधान झालेल्या माणसाला एवढी खबर कशी काय नव्हती. म्हणून मला 4 लाईनी आठवल्या, दादासाहेब शेळके काय म्हणतात लक्ष असू द्या, की संविधानाचं नाव घेणाऱ्यांना एवढी खबर नव्हती काय, कसला पंतप्रधान कळत नसेल अवती भोवती काय. अरे पोलिसासमोर संविधान जाळताना दादासाहेब मोदी आणि पोलीस काय झक मारत होती काय. मग जाळलं संविधान त्या भाळ खाऊन, जाळलं संविधान त्या भाळ खाऊन. म्हणून मला काय म्हणायचं आहे, आता खऱ्या अर्थाने संविधान द्रोही भडव्यावर सरब निर्माण करायची असेल तर या गाण्याचे कवी माननीय दादासाहेब शेळके आणि मी गायिका दिली अंजली भारती व देशातील तमाम आंबेडकरी समाज आपण सर्वांनी मिळून भारतीय संविधान भाग 20 आर्टिकल क्रमांक 368 नुसार यापुढे कुणी संविधान जाळले किंवा संविधान विरोधी कुणी बोलले, संविधान जाळण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्या भडव्यांना तिथे जाळण्याचा कायदा करण्यात यावा अशी मागणी मी या कार्यक्रमाच्या ठिकाणावरून ही दिदी अंजली भारती करते. म्हणून मला शेवटच्या 4 लाईनी आठवल्या, विद्रोही वक्ते दादासाहेब शेळके काय म्हणतात लक्ष असू द्या, की संविधान नुसार शासनाने गोर गरिबाचा फायदा करावा, येथील आडवे संविधानाच्या त्यांचा बंदोबस्त एकदा करावा, जंतर मंतर वर संविधान जाळले दादासाहेब तिथेच या भडव्यांना जाळण्याचा कायदा करावा, तिथेच या भडव्यांना जाळण्याचा कायदा करावा. अरे जाळलं संविधान त्या भाळ खाऊन,
संविधान त्या भाळ खाऊन, जाळलं संविधान त्या भाळ खाऊन। ऑक्टोबर नागपूर दीक्षा भूमीला सारे रंग या निळ्या रंगान, 14 ऑक्टोबर नागपूर दीक्षा भूमीला सारे रंग या निळ्या रंगान।
जयंती माझ्या माहेरची धनी जाऊया जोडीनी आज जयंती माझ्या माहेरची धनी जाऊया जोडीनी करती नाव भीमाच जेव्हा घेतो आम्ही नाव भीमाच जेव्हा घेतो आम्ही मननाचे आनंदानी मननाचे आनंदानी आज जयंती माझ्या माहेरची धनी जाऊया जोडीनी आज जयंती माझ्या माहेरची धनी जाऊया जोडीनी गौतमाची लेख भीमाची नात गौतमाची वाहे आनंद मनोमनी वाहे आनंद मनोमनी आज जयंती माझ्या माहेरची धनी जाऊया जोडीनी आज जयंती माझ्या माहेरची धनी जाऊया जोडीनी भानामुळे ग झाले माझ्या जीवनाच सोन भीमरायामुळे चालतो आम्ही भीमरायामुळे चालतो आम्ही आज मोठ्या पणानी आज मोठ्या पणानी आज जयंती माझ्या माहेरची धनी जाऊया जोडीनी आज जयंती माझ्या माहेरची धनी जाऊया जोडीनी कवी घन खाव भीमरायामुळे कवी घन खाव रातो स्वाभिमानानी रातो स्वाभिमानानी आज जयंती माझ्या माहेरची धनी जाऊया जोडीनी आज जयंती माझ्या माहेरची धनी जाऊया जोडीनी आज जयंती हाय माझ्या भीमाची आज जयंती हाय माझ्या भीमाची मन गेलं आनंदुनी मन गेलं आनंदुनी आज जयंती माझ्या माहेरची धनी जाऊया जोडीनी आज जयंती माझ्या माहेरची धनी जाऊया जोडीनी आज जयंती माझ्या माहेरची धनी जाऊया जोडीनी आज जयंती माझ्या माहेरची धनी जाऊया जोडीनी
किरकुटेची तलवार, चिद नाकाची तलवार अशी बिरली गरगरा, सेनी सकट कापली पेशवाई चरचरा, सेनी सकट कापली पेशवाई चरचरा। माची
एक भीमाची मी दासी गौतमाची शंभुकाना मारून बाण हरिजनाचा घेतला प्राण शंभुकानी मारून बाण हरिजनाचा घेतला प्राण दासी गौतमाची लेक मी भीमाची मी दासी गौतमाची लेक भीमाची मी दासी गौतमाची
भी है दादी। ओए कवारा कब तक रहेगा बेटा, पूछ रही है दादी, बता दो मोदी, ओए बता दो मोदी। जातीवाद्यांना दंश करणारी नागपूरची नागिनी, मनवाद्यांच्या नरडीचा घोट घेणारी भीमाची वाघिनी, कपाडी लावून निळी वाली, ही चोरी जय विमा वाली।
अभिमान आपल्याला असा अभिमान आपल्याला आहो दिला अधिकार असा अभिमान आपल्याला आहो दिला अधिकार अभिमान आपल्याला असा अभिमान आपल्याला आहो दिला अधिकार असा अभिमान आपल्याला आहो दिला अधिकार असा अभिमान आपल्याला असा अभिमान आपल्याला आहो दिला अधिकार असा अभिमान आपल्याला आहो दिला अधिकार असा अभिमान आपल्याला असा अभिमान आपल्याला आहो दिला अधिकार असा अभिमान आपल्याला आहो दिला अधिकार मतान तुमच्या तुम्हीच बनवा तुमचं सरकार मतान तुमच्या तुम्हीच बनवा तुमचं सरकार असा अभिमान आपल्याला असा अभिमान आपल्याला आहो दिला अधिकार अभिमान आपल्याला आहो दिला अधिकार असा अभिमान आपल्याला असा दिला अधिकार असा अभिमान आपल्याला आहो दिला अधिकार लीडर सोहळा पाहून आनंदान भीमाचे सारे घेते हो दर्शन मोठे मोठे लीडर सोहळा पाहून आनंदान भीमाचे सारे घेते हो दर्शन ढोल ताशे वाजू लागले नाचा जयंतीला ढोल ताशे वाजू लागले नाचा जयंतीला खरा सण आपला आहे 14 एप्रिलला
पताका सजू वस्ती आता निमाला बंदू हवा चरणी माथा हरी लाऊ निळे पताका सजू वस्ती आता निमाला बंदू हवा चरणी माथा हा दिवस खुशीचा आहे दाखवा जगाला हा दिवस खुशीचा आहे दाखवा जगाला खरा सण आपला आहे 14 एप्रिलला ए खरा सण आपला आहे 14 एप्रिलला प्रसन्न होतो तन मन ऐकून की माझे गुण भीमराया आमची आहे होशान प्रसन्न होतो तन मन ऐकून की माझे गुण भीमराया आमची आहे होशान सांगतो भास्कर आपल्या अंजली दिदीला सांगतो भास्कर आपल्या अंजली दिदीला खरा सण आपला आहे 14 एप्रिलला खरा सण आपला आहे 14 एप्रिलला जयंती करू साजरी मिळून सगळे नरनारी जयंती करू साजरी मिळून सगळे नरनारी नाचू गाऊ नीड उधळू नीड करू देशाला नाचू गाऊ नीड उधळू नीड करू देशाला खरा सण आपला आहे 14 एप्रिलला खरा सण आपला आहे 14 एप्रिलला आहे ना खरा सण आपला आहे 14 एप्रिलला खरा सण आपला आहे 14 एप्रिलला रो 14 एप्रिलला जो रे बाळा जो रे
भीमाचं गाणं वाजते ओ माय डीजे वर जोरात छान माया भीमाचं गाणं वाजते ओ माय डीजे वर जोरात छान मोठे थोर त्यांच्या अंगात येतय जोर नाचतात लहान मोठे थोर त्यांच्या अंगात येतय जोर भीमनामाचा जय जयकार अशी भीमाची आमची पोर कॉलर टाईट करून बोलता भीमाचं गाणं वाजते ओ माय डीजे वर जोरात छान हे माय भीमाचं गाणं वाजते ओ माय डीजे वर जोरात छान गाजे जगभर भीमरावजी आंबेडकर भीम नाम गाजे जगभर भीमरावजी आंबेडकर नीले पताका लावा घर घर ऐका आई बहिणींनो खर घालून कपडे भाऊ पांढरे घालून कपडे भाऊ पांढरे नाचू आनंद भीमाचं गाणं वाजते ओ माय डीजे वर जोरात छान माया भीमाचं गाणं वाजते ओ माय डीजे वर जोरात छान नर नारी सगळे दिसतात लय भारी कसे नटले तर नर नारी सगळे दिसतात लय भारी भीमरायाची पोर पोरी आहो दिसतात सुंदरी बँड बाजा ढोल ताशा भीमाचं गाणं वाजते ओ माय डीजे वर जोरात छान माया भीमाचं गाणं वाजते ओ माय डीजे वर जोरात छान ऐका दादांनो माझ्या भावांनो ऐका दादांनो माझ्या बहिणींनो जगामध्ये मोठी आमची शान 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 माया भीमाचं गाणं वाजते ओ माय डीजे वर जोरात छान माया भीमाचं गाणं वाजते ओ माय डीजे वर जोरात छान माया भीमाचं गाणं वाजते ओ माय डीजे वर जोरात छान माया भीमाचं गाणं वाजते ओ माय डीजे वर जोरात छान